कुरुंदवाड येथील स्वर्गीय श्रीपाल आलासे काकांनी बँकेच्या माध्यमातून सभासदांचा सर्वांगीण विकास केल्यानं आपली बँक सभासदांचं सहकार मंदिर झाली आहे. सभासदांच्या विश्वासावर बँकेने 0% NPA राखत बँकेने चालू वर्षी 4,42,00,000 ढोबळ नफा झाला असल्याचं प्रतिपादन चेअरमन प्रदीप पाटील यांनी केलं. दरम्यान सर्वसाधारण सभेपूर्वी कुरुंदवाड शिवतीर्थ ते नृसिंहवाडी यादव पुलापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलं. कुरुंदवाड येथील जैन सांस्कृतिक भवन येथे शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सैनिक कैलासवासी श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन बँकेच्या 69व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी अध्यक्षस्थानावरून चेअरमन प्रदीप पाटील बोलत होते. सभेच्या प्रारंभी दिवंगत जवान शेतकरी आणि मान्यवरांना श्रद्धांजली वाहून कैलासवासी श्रीपाल काका आलासे, कैलासवासी अण्णासाहेब जोंग, कैलासवासी रमेश मगदुम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. आता ग्राफिक्सद्वारे पाहूया बँकेचा आढावा. एकूण ठेवी 352,49,00,000, एकूण कर्ज 218,03,00,000, व्यवसाय 570,52,00,000, भागभांडवल 14,24,00,000, गुंतवणूक 144,57,00,000, ढोबळ नफा 4,42,96,000, निव्वळ नफा 2,82,44,000, राखीव निधी 27,32,00,000, स्वनिधी 41,56,00,000, खेतभांडवल 406,04,77,000, NPA 0%, तर ऑडिट वर्ग अकायम आणि लाभांश वाटप 15%. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतीनाथ कनवाडे, व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील, संचालक अरुण आलासे, मोनाप्पा चौगुले, भरत चौगुले, महावीर थोटे, बाळासाहेब नाईक आदी संचालकांनी विषयपत्रिकेचं वाचन केलं. यावेळी स्वागत प्रास्ताविक चेअरमन पाटील यांनी केलं. यावेळी संचालक महादेव धनवडे, इक्बाल पटवेगार, दीपाली पाटील, बाळासाहेब नाईक, निखिल आलासे, रेश्मा पाटील, नंदकुमार पाटील, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, धनपाल आलासे, वैभव उगळे, अक्षय आलासे, लक्ष्मण चौगुले, किरण आलासे, बँकेचे उपव्यवस्थापक राजाराम रटोळे, सुकुमार जामदार, दिलीप पाटील, पंकज पाटील, गजानन पिसे, संचालक, सभासद, कर्मचारी, स्टाफ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आभार महादेव धनवडे यांनी मानले. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अळसूळ.